बऱ्याचदा वकील त्यांच्या क्लायंटकडून फीसच्या ऐवजी पर्सेंटेजची मागणी करतात. याच प्रकारचा एक प्रकरण बॉम्बे हायकोर्टच्या समोर गेला, जिथे बॉम्बे हायकोर्टने आदेश दिला आहे आणि असं सांगितलं आहे की वकील ते पर्सेंटमध्ये त्यांची फीस आकारू शकत नाही. त्यांना जर फीस घ्यायची असेल तर ते फीसच्या फीसच सांगून त्यांना घ्यावं लागेल. याचबद्दल आपल्या बरोबर बोलण्यासाठी वरिष्ठ वकील एस एस बुटाला जी, त्यांच्या आपण बोलूया. साहेब, काय प्रकरण होता ज्यानंतर बॉम्बे हायकोर्टने या प्रकारचे आदेश दिला? ठक्कर फॅमिलीची जागा जी विकण्यासाठी होती, त्या जागेच्या विकण्याच्या संदर्भात एक ठाण्यातील वकील ठक्कर फॅमिलीला मदत करत होते आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करणं, ड्राफ्ट्स बनवणं अशा विविध प्रकारची मदत केली आणि सरतेशेवटी ती जागा ही विकली गेली 16 करोड रुपयाला. त्यावेळेला त्या वकिलांचं असं म्हणणं होतं की ती जागा जर 16 करोडला गेली विकली गेली असेल तर मला 1% त्या जागेच्या किमतीची फी तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही देणं क्रमप्राप्त आहे. पण अशी फी न दिल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये बरेच संवाद होऊन देखील फी न मिळाल्यामुळे शेवटी त्या वकिलांनी त्याच्याच आशिलांविरुद्ध ठाणे कोर्टामध्ये क्रिमिनल केस दाखल केली की अशा प्रकारची फी बुडवल्यामुळे माझ्यावरती त्यांनी माझा अविश्वास केलेला आहे, अविश्वासाचा गुन्हा केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावरती अशा प्रकारचा एफ आय आर दाखल झाला. पण एफ आय आर दाखल व्हायच्या आधी त्यांनी पोलीस केस न होता ती प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टात फाईल केली आणि प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये कोर्टाने आदेश दिले की 156(3) यांच्यावरती एफ आय आर दाखल करावा. ते दाखल करायच्या वेळेला कोर्टाने देखील त्या 156(3) पूर्तता जी 154(1) आणि (2) याप्रमाणे करायला लागते तशी ती केलेली नव्हती आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारची फी ही पर्सेंटेजमध्ये मागणं हे देखील चुकीचं होतं असं त्यावेळेला माझ्या आर्ग्युमेंटमध्ये होतं. आणि ते अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या वकिलांनी या प्रकारची फीसाठी केस केल्यामुळे त्याचेच असेल ठक्कर हे नाराज झाले आणि त्यांनी नंतर सरतेशेवटी माझ्याकडे अप्रोच केला आणि मग मी त्यांची केस हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून आणि त्या रिट पिटिशनचा निर्णय लागला आहे. आणि त्या निर्णयामध्ये जस्टिस डिव्हिजन बेंचमधील जस्टिस डांगरे साहेब आणखीन देशपांडे साहेब यांनी निर्णय दिला की अशा प्रकारचं केस आणि एफ आय आर ही मेंटेनेबल नाही. का तर 154(1)ची जी काय प्रोसिजर आहे ती फॉलोअप त्याचा फॉलोअप घेतलेला नाही, त्याचप्रमाणे फी ही पर्सेंटेजमध्ये मागता येत नाही हे देखील म्हणणं त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये आलेलं आहे. म्हणजे आपण सर्वसामान्यांना जर सिंपल भाषेत जर सांगायला गेलो तर बऱ्याच असे व्यक्ती असतात जे वकिलांना अप्रोच करतात आणि वकील त्यांच्याकडून पर्सेंटेजमध्ये फीज आकारतात, म्हणजे त्यांना फीज सांगत नाही, ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किंवा काय असेल त्याची 1% ते अशी मागणी करतात. तर तशा लोकांसाठी आपण सरळ भाषेत काय सांगाल? तर मला अशा लोकांना संदेश असा माझा आहे की जर आपल्याकडे कुठल्याही वकिलाने जर अशा प्रकारे पर्सेंटेजवरती जर मागणी केली असेल तर तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू शकता की साहेब आम्ही तुमची फी देतो पण पर्सेंटेज म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, कारण वकिली क्षेत्र एक नोबेल प्रोफेशन आहे. अशा नोबेल प्रोफेशनमध्ये वकिलांनी पर्सेंटेज वाईज फीज मागणं देखील चुकीचं आहे आणि असाच अशिलांना त्याचप्रमाणे समाजामध्ये या गोष्टींचं माहिती होणं फार जरुरीचं आहे की आपण कुठेही फसलं जाता कामा नये याची दक्षता आपण स्वतःच घेणं जरुरीचं आहे. त्या केसमध्ये एफ आय आर क्वॅश करण्यात आली आणि त्याच या केसमध्ये माननीय हायकोर्ट यांनी यांनी JMC कोर्टाची ऑर्डर सेट असाईड करून एफ आय आर क्वॅश केलेला आहे आणि ठक्कर फॅमिलीला न्याय मिळालेला आहे. कॅमेरापर्सन प्रशांत माने सह सूरज ओझा, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.